बारामतीत नवरात्र महोत्सवानिमित्त सायरा डान्स अकॅडमी आणि इनुस अँड ग्रुप यांच्या वतीनं दांडिया रास 2018 महोत्सवाचं आयोजन 14 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं. यावेळी बारामती नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, नगरसेविका सुहासिनी सातव, मेघनाताई सावंत, अनघाताई जगताप, अजिंक्य जगताप, संघर्ष घवाळे, ॲडव्होकेट धीरज लालबिगे, पत्रकार तैनूर शेख या मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमास प्रसाद शेट्टी, नितीन बापू बागल, सुजय माने पाटील, रामलाल राईका, किशोर काका सराफ, हेमंत जाधव, सत्यजित जातक, हेमंत गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. दांडिया महोत्सवाचं हे दुसरं वर्ष असून सायरा डान्स अकॅडमीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं भाजप सरकारचा काल बारामतीमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. सत्तेवर येण्यापूर्वी तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या धनगर समाजातील बांधवांना आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र या घटनेला जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाचा विश्वासघात केल्याची भावना निर्माण झाल्यामुळं बारामतीत धनगर समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला. गेली 4 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीसच्या पाठीमागे लपत लपत वेळकाढूपणा घेतला. 4 वर्ष आमच्या लोकांना पुढच्या लग्नातला ससा दाखवला. या सगळ्या विषयामुळे आज त्यांचा बुरखा फाटलेला आहे. आज टीसचा अहवाल पुढे आलेला आहे, समोर आलेला आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या महाराष्ट्रभर भावना अतिशय तीव्र झाल्या आणि त्याचा रोष म्हणून आज बारामतीमध्ये धनगरांचे आराध्य दैवत विरोबाची जत्रा घालून बकऱ्याचं बळी देऊन या ठिकाणी बारामतीमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मदन देवकाते, राष्ट्रवादीचे किशोर माशाळ, तालुका अध्यक्ष संभाजी होळकर आदी धनगर बांधव उपस्थित होते.